उत्तर मुंबई से एक बड़ी खबर निकलकर सामने आ रही है, जहां छात्रों द्वारा स्कूल फीस जमा न किए जाने पर स्कूल प्रबंधन द्वारा छात्रों को हॉल टिकट नहीं दिया गया, जिसके बाद महाराष्ट्र नव निर्माण सेना के मन सैनिकों ने रेयान इंटरनेशनल स्कूल के खिलाफ मोर्चा खोल दिया। दरअसल छात्रों द्वारा फीस जमा नहीं किए जाने पर रेयान इंटरनेशनल स्कूल की तरफ से बच्चों को परीक्षा से संदर्भित हॉल टिकट नहीं दिया गया, जिससे छात्रों के साथ साथ उनके अभिभावक परेशान हो उठे और देखते ही देखते स्कूल प्रबंधन के खिलाफ छात्रों के अभिभावकों में नाराजगी फैल गई, जिसके बाद उन्होंने महाराष्ट्र नव निर्माण सेना के पदाधिकारियों से इसकी शिकायत की। यही कारण रहा कि महाराष्ट्र नव निर्माण सेना के महासचिव नयन कदम के नेतृत्व में बड़ी संख्या में मन सैनिकों ने रेयान इंटरनेशनल स्कूल का घेराव किया और मौके पर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। स्कूल द्वारा छात्रों को हॉल टिकट नहीं दिए जाने की कार्रवाई को महाराष्ट्र नव निर्माण सेना ने इसे पूरी तरह तानाशाही रवैया करार दिया और उन्होंने स्कूल को चेतावनी देते हुए कहा कि स्कूल प्रबंधन विद्यार्थियों के साथ यह गुंडागिरी बंद करे। पत्रकारों को जानकारी देते हुए महाराष्ट्र नव निर्माण सेना के महासचिव नयन कदम ने बताया कि फिलहाल छात्रों को हॉल टिकट देने के लिए रेयान इंटरनेशनल स्कूल प्रबंधन राजी हो गया है, लेकिन इसी बीच नयन कदम ने यह भी कहा कि रेयान इंटरनेशनल स्कूल की प्रिंसिपल अंजलि बोवन राज्य सरकार की शिक्षा नीतियों को नहीं मानती। सूत्रों के हवाले से खबर यह भी आ रही है कि स्कूल की प्रिंसिपल अंजलि बोवन से जब स्कूल फीस की बढ़ोतरी और जबरन वसूली के बारे में पूछा गया तो उनका यह कहना था कि महाराष्ट्र सरकार कौन होती है फीस कम या ज्यादा करने वाली, यह स्कूल प्रबंधन का काम है और ये उनके स्कूल का निजी मामला है, फीस कितनी लेनी है और कितनी नहीं ये वो तय करेंगे। ऐसा हरियाणा स्कूल्स के प्रिंसिपल अंजलि बोवन के बारे में नयन कदम ने कहा। नयन कदम ने यह भी बताया कि रेयान इंटरनेशनल स्कूल की गुंडागर्दी को लेकर महाराष्ट्र सरकार की शिक्षा मंत्री को तुरंत संज्ञान लेना चाहिए, वरना मन से अपने स्टाइल में स्कूल प्रिंसिपल के सवालों का जवाब देगी। पालकांनी फी भरलेली आहे, पालकांचं मूळ एक होतं की आम्ही ज्या फॅसिलिटी यूज नाही, जे अनयूज फॅसिलिटी जो आता सांगितला कदम साहेबांनी, मुद्दा तोच आहे, अनयूज फॅसिलिटी आम्ही फी का भरावी। दुसरी गोष्ट, जर शाळा चालू नाहीत, ऑनलाईन शाळा आहे आणि राईट टू एज्युकेशनमध्ये ऑनलाईनला जर परवानगीच नाही, यांच्याकडे कोणाकडेही रायटिंगमध्ये परवानगी नाही आहे, लिखित स्वरूपात परवानगी नाही किंवा सरकारनेही आदेश दिलेला नाही की ऑनलाईन शाळा चालू करा, फक्त हे वर्बली झालेलं आहे। आता शाळा चालू केल्या तर पूर्ण फी व्हा, आणि पूर्ण फी जर भरली नाही, फी भरली नाही, त्या मुलांचे रिझल्ट दाखवले नाही, आज 10वीच्या CBSEच्या मुलांची 30 नंबरला परीक्षा आहे, त्यांना हॉल तिकीट दिलं आहे, म्हणजे मुलांना आणि पालकांना मानसिकरित्या जो त्रास दिला जातो आहे, आणि त्याच्यानंतर या शाळांची जी दादागिरी आहे की महाराष्ट्र शासनाचे आम्ही आदेश का पाळावे, मला वाटतं ज्यावेळेला ह्यांना शाळा सुरू करायची असते परवानगी मागायला हे महाराष्ट्र शासन आणि शिक्षण मंडळाकडे जातं, आणि ज्यावेळेला असे काही मुद्दे येतात, फीचं असेल कुठलाही मुद्दा, त्यावेळी हे कोर्टात जातात। तर सगळ्या स्टेट या देशातल्या सर्व राज्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की शाळांच्या या मजुरीवरती कशा प्रकारे निर्बंध आणतात। शाळांनी काही पॅरेंट्सना जवळजवळ 20 ते 25% पॅरेंट्स असतील, त्यांना हॉल तिकीट द्यायला नकार दिलेली आहे, एकदम चुकीची गोष्ट आहे। कोर्टाचे आदेश आहेत, सरकारने GR काढलेले आहे की कुठेही कोणतीही परीक्षा वंचित मुलगा वंचित राहिला नाही पाहिजे, आणि त्याच्यानंतर हे दादागिरी करत आहे, फीस भरा तरच हॉल तिकीट देणार, एकदम चुकीचं आहे। अशा यांच्यावरती सरकार कारवाई का करत नाही? आता मुलांची परीक्षा हॉल तिकीट मिळत नाही, पॅरेंट्स आमच्या बरोबर आज इथे उभे आहे, जेव्हा आम्ही आलो तेव्हा ते बोलत नाही आम्ही हॉल तिकीट द्यायला तयार आहे। सरकारने GR काढला होता, 15% सवलत शाळेतल्या मुलांना सगळ्या शाळांनी दिली पाहिजे फीजमध्ये सवलत, त्याच्यावरती ही शाळा कोर्टात गेलेली आहे, कोर्टात जाऊन त्यांचं आर्ग्युमेंट चालू आहे, पण आमचं म्हणणं आहे 85% फीज आम्ही भरायला तयार आहोत, 15% जेव्हा कोर्टाचा निर्णय येईल तेव्हा आम्ही भरू, पण कोर्टाचा निर्णय येऊन द्या, कोर्टाने माफ केली तर आम्ही का भरायची, मग आमची 85% फी बघा, आणि हॉल तिकीटचं देणं हे सगळ्यांना बंधनकारक आहे, यांची दादागिरी चाललेली नाही पाहिजे। इंटरनॅशनल CBSE बोर्ड हे खूप दादागिरी करत आहे, मुलांना वंचित, म्हणजे मुलं डिप्रेशनमध्ये येतात, घरी येऊन बोलतात की सगळ्यांना हॉल तिकीट मिळाली आणि आम्हाला हॉल तिकीट अजून मिळत नाही आहे, याच्यावरती सरकारने कारवाई केली पाहिजे, गंभीर कारवाई केली। जर तुमची मागण्या पूर्ण नाही झाला तर पुढच्या पाऊल काय? मला लिहून दिलेलं आहे की आम्ही हॉल तिकीट सगळ्यांना देतो, 85% फी भरा, अंडरटेकिंग लिहून द्या की आम्ही कोर्टाच्या निर्णयानंतर बाकीचे पैसे भरणार, सगळेच भरणार, कोर्टाचा निर्णय सगळ्यांना मान्य आहे, आणि कोर्टाने एक असं पण निर्णय दिलेला आहे अनयूज फॅसिलिटीचे पैसे तुम्ही PTA बरोबर बसून डिस्कस करा, पण हे लोक नाही मान्य करत आहेत, ते कोर्टाच्या थर्ड कॉलममध्ये ते दिलेलं आहे की अनयूज फॅसिलिटी, मग ह्याच्यावर सरकार काय करतं आहे? सरकार झोपलं आहे का? सरकारने हा विषय घेतला पाहिजे हातामध्ये, शिक्षण मंत्री करतात काय फक्त? एक समस्या आहे की
अभी 10th के एग्जाम्स आने वाले हैं CBSE बोर्ड के, तो उनको हॉल टिकट इश्यू नहीं कर रहे हैं। अब ये हॉल टिकट इश्यू नहीं करने की वजह से बच्चों लोगों को मानसिक त्रास हो रहा है। हम लोग इतने दिन से उनको रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप 85% फीस ले लो और हॉल टिकट और रिजल्ट जो इश्यू करो, पर उन लोग हमारी बात मान ही नहीं रहे। तब जाके हमने MNS की हेल्प ली और सब लोग यहाँ पे आए और अब भी उन्होंने मान्यता की है कि हम लोग 85% फीस ले लेंगे और बाकी के जो बैलेंस है वो कोर्ट के डिसीजन के बाद आप लोग फीस भरिएगा। जब भी हम अकेले जा रहे थे तो पहली बार तो हमको कोई मिलते नहीं थे, हमने कम से कम 12 से 15 मेल्स किए, मेल से एक ही उनका रिप्लाई आ रहा है कि आप पूरा फीस भरो, पूरा फीस भरो। फी काउंटर पे जाएंगे तो फी काउंटर वाले भरवा जवाब नहीं देते, बोलते आप प्रिंसिपल से मिलो, प्रिंसिपल को मिलने जाएंगे बोलेंगे आपका मोबाइल बाहर रखो, आपके टैबलेट सब बाहर रख दो और ऐसे ही मिलने आओ। ये तो ऐसा हो गया कि हम लोग आरोपी और वहाँ पे मिलने जा रहे, बोलते हैं पूरा फ्रिस्किंग करके चेकिंग करके अंदर छोड़ रहे, गलत बात। तो बहुत हमको हरेसमेंट किया, पर आज उनका जो बात